नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा आपला जो टॉपिक आहे ते जिल्हा परिषदेची जी मेगा भरती होती तर त्याबद्दल आहे। तर 2019 ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाचे फॉर्म भरले होते त्याची लॉगिन आयडी आणि पासवर्ड जे क्रिएट करायचा आहे तर ते तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर इथे तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधला ब्राउझर ओपन करायचा आहे। तर तुम्ही कोणताही ब्राउझर जे यूज करू शकता। तर आपण ज्या इथं क्लिक करूया, क्लिक केल्यानंतर आरोग्य विभागाची जी ऑफिशियल साईट आहे तुम्ही त्यावरती याल। तर तुम्हाला ही लिंक कुठे मिळेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून जे आहे आरोग्य विभागाची जी ऑफिशियल साईट आहे तुम्ही त्यावरती याल। तर इथे तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा देण्यात येईल, न्यू एक्झामिनेशन डेट आहे तर अनाऊन्स जे आहे शॉर्टली देण्यात आलेलं आहे। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपला अर्ज फॉर्म, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही कोणत्यासाठी अप्लाय केलेलं आहे तर इथे तुम्हाला तुमची डिटेल्स भरायची आहे, त्यानंतर तुमची जे काही लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे ती तुम्हाला मिळून जाईल। तर सर्वप्रथम जे आहे इथं क्लिक हेअर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारचं जे मेसेज आहे तुमच्यासमोर जे ओपन होईल। तर तुम्ही कोणत्यासाठी अर्ज केलेला आहे इथं पोस्ट अर्ज, त्यानंतर जिल्हा परिषद निवडा, त्यानंतर इथं आल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। तर तुमचा जो फॉर्म आहे तर तुम्हाला तुमच्या फॉर्मवरची ॲप्लिकेशन आय डी म्हणून तुम्हाला अंक जे काही तुमचे आहे तर ते तुम्हाला अंक टाकायचे आहेत। त्यानंतर इथे तुमचा फर्स्ट नेम, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर वडिलांचे नाव, त्यानंतर आईचे नाव टाकायचे आहे, मोबाईल नंबर टाकायचा असला तर टाकू शकता किंवा मेल आय डी, त्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर सर्चवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमची जे काही लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे ती तुम्हाला मिळून जाईल। तर सर्वप्रथम तुमची पोस्ट अर्ज निवडा। तर तुम्ही कशासाठी फॉर्म भरलेला आहे तर हेल्थ वर्कर मेल, तर माझे जो फ्रेंड्स आहे तर ते हे आहे, तुमचा जो काही असेल ते तुम्ही इथून निवडायचं आहे। त्यानंतर कशासाठी अर्ज केलेला आहे तर इथं तुम्हाला तुमच्या फॉर्मवरच मिळून जाईल। तर सर्व्हिस अप्लिकेंट फॉर यावरती तुम्हाला दिसेल, पर्सनल डिटेल्सचा एक नंबरचाच ऑप्शनवरती तुम्हाला दिसून जाईल तुम्ही कशासाठी अर्ज केलेला आहे। तर इथे तुम्हाला बघायचं आहे तर माझ्या फ्रेंडने जे आहे अमरावतीसाठी अर्ज केला होता तर अमरावती सिलेक्ट करतो। त्यानंतर इथे तुम्हाला सर्व डिटेल्स दिलेले आहे कशा प्रकारे जे आहे तुम्हाला भरायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे। तर माझे जे फ्रेंडचा जो अर्ज क्रमांक आहे तर मी इथं एंटर करतो, त्यानंतर नेम, त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर वडिलांचे नाव, त्यानंतर आईचे नाव, त्यानंतर कॅप्चा टाकून जे आहे मी सर्चवरती क्लिक करतो। तर ही जर संपूर्ण डिटेल्स आहे तर मी इथं जे फिल करतो। तर तुम्ही ज्या व्यवस्थितपणे तुमची जी डिटेल्स आहे तर तुम्ही इथे फिल करायचे आहे। तर मी जर आहे सर्व इन्फॉर्मेशन जे आहे ते फिल केलेले आहे। तर तुम्हाला आता सर्चवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही सर्चवरती जसे क्लिक कराल तर इथं तुम्हाला सर्व माहिती चेक करायची आहे, त्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही इथं खाली बघू शकता माझे जो फ्रेंड आहे त्याचा जो यूजर आय डी आहे, त्यानंतर लॉग इन आय डी इथे तुम्हाला आलेला आहे। तर त्याचा जो काही फॉर्म आहे तर इथे त्याचे संपूर्ण डिटेल्स आलेले आहे। तर इथे त्याचं नाव, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर पासवर्ड, इथं तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आलेली आहे। तर इथून जे तुम्ही तुमचा फॉर्म जे आहे पासवर्ड आणि ॲप्लिकेशन फॉर्म, तर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मची डिटेल्स मिळेल, त्यानंतर लॉग इन आय डी, त्यानंतर पासवर्ड मिळेल। तर तुम्ही जे लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून जे इंटर करायचं आहे, तर ही जी सर्व माहिती आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता किंवा इथं तुम्हाला सर्व माहिती जे आहे मिळून जाईल। तर आता आपण पाहणार आहे की तुमचा जो फॉर्म आहे ते कशाप्रकारे ओपन करायचा आहे, त्यानंतर लॉग इन कशाप्रकारे करायचं ते आपण आता पाहणार आहे। तर लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्ही जे एका पेजवरती लिहून घ्यायचं आहे किंवा याचा जो स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही जे काढू शकता, तर इथून ज्या कट करून घेऊया। त्यानंतर इथं तुम्हाला तुमची जे लॉग इन आय डी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथं तुम्ही लॉग इन आय डी टाकायची आहे, त्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड आलेला आहे ते इथं तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे इथं लॉग इन सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। तर मी माझा जो फ्रेंड आहे त्याचा जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे तर इथं मी ज्या एंटर करतो, तुमचा जो लॉग इन आय डी आहे तर तो तुम्हाला जो आलेला असेल तुम्ही इथं व्यवस्थितपणे चेक करून टाकायची आहे। तर माझी जे फ्रेंडची जे माहिती आहे तर मी इथे ज्या फिल करतो, तर तुम्ही ज्या व्यवस्थितपणे तुमचा जो काही पासवर्ड आलेला आहे तर इथं तुम्हाला फिल करायचं आहे।
फिल केल्यानंतर सबमिट या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला जो काही कॅप्चा दिसेल तर इथं कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट या बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे आहे तुम्हाला दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट करण्यात येईल। तर इथे तुम्हाला जे आहे सूचनासुद्धा देण्यात येईल। तर त्यानंतर इतर अर्ज करायचा असेल तर तुम्ही जे इथून करू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन संपूर्ण जे डिटेल्स आहेत तुम्हाला इथे जे मिळून जाईल। तर आपण जे आहे तर इथून तुम्ही जे आहे नवीन अर्जसुद्धा करू शकता किंवा तुमचा जो फॉर्म आहे त्याची प्रिंटसुद्धा घेऊ शकता। तर तुम्ही इथं बघू शकता इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर जे आहे तर तुमचा जो फॉर्म आहे ते तुमचा डाउनलोड होईल। तर तुम्ही इथून तुमचा जो फॉर्म आहे तर त्याची जे प्रिंटसुद्धा काढू शकता। त्यानंतर पासवर्ड जर बदलायचा असेल तर तुम्ही तुमचा पासवर्डसुद्धा चेंज करू शकता। इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स जे आहे देण्यात आलेले आहे। तर तुम्ही जे आहे तो अशाच प्रकारे जे तुम्ही तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड जे आहे शोधू शकता। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।